राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून कोकणातील सर्व जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिस्थितीचा आढावा घेत असून पूरस्थितीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत जीवित आणि मालमत्तांची हानी होऊ नये यासाठी एन डी आर एफची पथकं सज्ज ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आहे तसंच संबंधित पालक सचिवांनी त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहोचून परिस्थितीवर प्रत्यक्ष देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दि दिले आहेत रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची तसंच संभाव्य पूरपरिस्थितीची वेळीच सूचना द्यावी असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी नागरिकांची व्यवस्था करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून अंबा सावित्री पाताळगंगा उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे जगबुडी आणि काजळी नदीचं पाणी हे धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत असल्यानं जिल्हाधिकारी तसंच जलसंपदा विभागानं सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत